दोन ते तीन स्टेप वापरून हे असे हॉटेलसारखे चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कुठलाही रंग न वापरता हे चिकन लॉलीपॉप आपण तयार केलेले आहेत। हॉटेलसारखं चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी तळताना काय काळजी घ्यावी, जेणेकरून चिकन लॉलीपॉप बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी म्हणजेच एकदम मऊसूद असं शिजलेलं असेल। रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन लॉलीपॉप बनवण्याकरता हे असे चिकन लॉलीपॉपचे रेडीमेड पीस मिळतात। साईटला हे जे मी चिकनचे विंग्स दाखवलेत हे घरी आणूनसुद्धा याचे आपण लॉलीपॉपचे पीस बनवू शकतो, परंतु हे काम थोडंसं किचकट आहे। त्यामुळे जिथे चिकन मिळतं त्यांच्याकडूनच हे लॉलीपॉपचे पीस मी तयार करून घेतलेत। लॉलीपॉपचे हे पीस डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया। एकदम हॉटेलसारखी चव येण्याकरता एक छोटा चमचा मिरपूड घालायची, एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालूया, एक चमचा रेड चिली सॉस घालायचा। या लॉलीपॉपमध्ये आपण हे जे सॉस आणि इतर साहित्य वापरतो यामुळेच आपल्या चिकन लॉलीपॉपला खूप छान अशी चव येते। आता एक चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा, एक चमचा टोमॅटो सॉस घालायचा। टोमॅटो सॉस देखील यामध्ये खूप छान लागतो। सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये आपण कुठलाही रंग वापरणार नाही, तर रंगासाठी आपण इथे दोन मोठे चमचे काश्मिरी लाल तिखट वापरलेलं आहे। हे तिखट जास्त तिखट नसतं, परंतु याने रंग छान येतो। तिखटासाठी घरगुती एक चमचा लाल तिखट वापरलेलं आहे। तर आता हे सर्व साहित्य चिकन लॉलीपॉपला लावून घेऊयात। हे सर्व साहित्य चिकनच्या सर्व पिसांना सर्व बाजूंनी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। चिकनच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता। तर आता या लॉलीपॉपला छान असं बाइंडिंग येण्याकरता एक यामध्ये अंडं घालायचं आहे। साहित्याचे प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते सुद्धा दिलेलं आहे। तर आता यामध्ये एक चमचा मैदा घालायचा, सोबतच एक चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं। लॉलीपॉप आता छान असं कोट करून घेऊयात। मैदा नसेल तर फक्त कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता। मैदा आणि कॉर्नफ्लोअर वापरल्यामुळे हे लॉलीपॉप तळल्यानंतर बाहेरून एकदम क्रिस्पी होतात। हॉटेलमध्ये सुद्धा कॉर्नफ्लोअर आणि मैदा वापरतात, त्यामुळे हे लॉलीपॉप बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी होतात। असं हे चिकनच्या लॉलीपॉपला कोट करून ठेवतात आणि जसं गिराईक घेईन तसंच हे लॉलीपॉप तळून देतात। तुमच्याकडे जर कुठले पाहुणे येणार असेल आणि अशी जर डिश तुम्हाला बनवायची असेल तर असे लॉलीपॉप तुम्ही बनवून ठेवू शकता। पाहुणे आल्यावर गरमागरम हे लॉलीपॉप तळून तुम्ही सर्व करू शकता। लॉलीपॉप तळण्यासाठी आधीच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। लॉलीपॉप तळण्याकरता तेल हे मध्यम गरम हवं, एकदम जास्तही गरम नको आणि एकदम कमीही गरम नको। लॉलीपॉप तेलात सोडल्यावर 1.5-2 मिनिट लॉलीपॉप हलवायचं नाही। 2 मिनिट झाल्यावर लॉलीपॉप पलटून घ्यायचे। बऱ्याच वेळा लॉलीपॉप तळताना हे बाहेरून एकदम कुरकुरीत होतात तर आतून कच्चेच राहतात, त्याकरता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम टू लोच ठेवायची आहे। बारीक गॅसवरतीच शेवटपर्यंत आपल्याला हे लॉलीपॉप उलट पालट करून तळून घ्यायचे, यामुळे हे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी बनतात। तर बघा, 5 ते 6 मिनिट झालेले आहे। हे लॉलीपॉप 1 ते 1.5 मिनिटांनी उलट पालट करून घेत आपण तळून घेतलेत। अजून हे लॉलीपॉप आपले तळून झालेले नाहीत। हॉटेलमध्ये एक्स्ट्रा क्रिस्पी लॉलीपॉप बनवण्याकरता हे एकदा तळून घेतात, त्यानंतर 2 मिनिट बाहेर काढून ठेवतात। 2 मिनिटांनी पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती हे लॉलीपॉप तळून घेतात, त्यामुळे ते एकदम जास्तच क्रिस्पी होतात। तर हे लॉलीपॉप तुम्हाला मी झाऱ्यावरती घेऊन दाखवते। मस्त असे कुरकुरीत आपले लॉलीपॉप तयार झालेत। आपण यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही, त्यामुळे अजून 1-2 मिनिट आपण हे लॉलीपॉप तळून घेणार आहोत, त्यामुळे आपले लॉलीपॉप अधिकच कुरकुरीत आणि थोडासा लालसर असा डार्क रंग येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता
मस्त असा आपल्या लॉलीपॉपला छान असा डार्क रंग आला आहे आणि कुरकुरीत देखील खूप झालेत। तर सर्व लॉलीपॉप आपले तळून झालेत, लगेच आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे तेल टिश्यू पेपरला निघून जाईल। सेम हॉटेलसारख्या रंगाचे लॉलीपॉप हवे असतील तर तुम्ही यामध्ये रंगदेखील वापरू शकता। तर चिकन लॉलीपॉपची एक बॅच आपली तळून झाली तर दुसरीसुद्धा आपण लगेच तळून घेणार आहोत। तर सेम पद्धतीने उरलेले सर्व चिकन लॉलीपॉप आपण तळून घेऊयात। एकदम जास्त देखील लॉलीपॉप तेलात तळून घ्यायचे नाही, कारण लॉलीपॉप तेलामध्ये सोडल्यावर तेलाचे टेम्परेचर हे कमी होतं, त्यामुळे एका टायमिंगला 4 ते 5 हे लॉलीपॉप तळून घ्यायचे। आता ही बॅच तळते तोवर तुम्हाला कुठल्या टिप्स यामध्ये महत्त्वाच्या आहेत ते पुन्हा एकदा सांगते। टिप नंबर 1, आपण जे लॉलीपॉपला कोट करतो त्यासाठी आपण जे साहित्य वापरलं आहे त्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळेच आपल्या लॉलीपॉपची चव ठरते। टिप नंबर 2, लॉलीपॉप हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम ज्यूसी होण्याकरता, म्हणजेच व्यवस्थित शिजण्याकरता मंद ते मध्यम गॅसवरतीच लॉलीपॉप शेवटपर्यंत तळून घ्यायचे। या दोनच टिप्स यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। तर अशा पद्धतीने अगदी 2 ते 3 स्टेप वापरून हे चिकन लॉलीपॉप आपण तयार केलेले आहेत। तुम्ही हे पाहू शकता, मस्त असे आपले कुरकुरीत चिकन लॉलीपॉप तयार झालेत, रंग देखील खूप छान आला आहे। एक चिकन लॉलीपॉपची बॅच तळण्याकरता साधारण 7 ते 8 मिनिट लागतात। बनवायला खूप सोपे आहेत, अगदीच 1/2 तासातसुद्धा हे चिकन लॉलीपॉप तुम्ही तयार करू शकता, त्यामुळे नक्कीच ट्राय करा। नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, यामध्ये चिकन, मटन, कोळंबी, अंडी, मासे असे भरपूर साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केल्यात। यातील काही रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या रेसिपीज पाहू शकता। एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे लॉलीपॉप मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत, त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर यातील एक लॉलीपॉप तुम्हाला मी तोडून देखील दाखवते, तुम्ही पाहू शकता बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्यूसी असं झालेलं आहे, मऊसूत असं आतून शिजलेलं आहे। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।